राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला असून हा पुरस्कार महाराजांना मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे शिफारस केली आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी इथे बोलताना हे जाहीर केले. उदगीर येथे परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी गेल्या 22 दिवसांपासून सुरू केलेला तपोनुष्ठानाची सांगता गुरुवारी महाप्रसादाने पार पडली. यावेळी शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी ईश्वर सर्वांना आनंदी ठेव, सर्वजण आजारापासून मुक्त असले पाहिजेत, सर्वजण सुखाचे भागीदार असावेत, कोणालाही दुःखाचे भागीदार बनवू नको, आपल्या सर्वांचे दिवस चांगले जाओ, सत्कर्म वाढवावी असा दिव्य संदेश महाराजांनी या प्रसंगी उपस्थितांना दिला. या कार्यक्रमास राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, गोदावरी खोरे विकास मंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ निडवडे, आमदार सुधाकर भालेराव, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार सुभाष साबणे, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी अभिमन्यू पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराव पाटील नागराडकर, संजय बनसोडे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, शिवराज तोंडचिरकर, मनोहर पटवारी, बाबासाहेब पाटील, हिंगोलीचे मुख्याधिकारी रामदास पाटील, भगवानराव पाटील तळेगावकर, भरत चांबळे, डॉक्टर अनिल कांबळे शेवाळकर, अश्वजित गायकवाड, बालाजी गवारे, प्राध्यापक पंडित सूर्यवंशी, नगराध्यक्ष बसवराज बांगबंडे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, चंद्रकांत वैजापुरे, राहुल केंद्रे यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांची उपस्थिती होती. यावेळी नरेश सोनवणे यांनी काढलेल्या महाराजांच्या प्रतिमा असलेल्या फोटोंचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक अनुष्ठान समितीचे अध्यक्ष राम मोती पिवडे यांनी केले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण शिवलिंग शिवाचार्य महाराजांना चालू वर्षातच भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे असे सांगून महाराजांना उदंड आयुष्य मिळावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. आमदार भालेराव यांनी महाराजांना पद्म पुरस्कार मिळावा अशी मागणी केली. सुधाकर नाईक, उदगीर. की आपल्याला दोनदा संधी मिळाली, महाराजांचं अनुष्ठान, त्यांची सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांना मिळाली, दोनदा ही संधी मिळाली. मी संयोजन समितीला आणि आदरणीय महाराजांना नतमस्तक म्हणून म्हणतो, आमच्या ही निलंगेला आपल्या सेवा करण्याची पुढच्या वर्षीची संधी आपण आम्हाला दे. निश्चितपणे आम्ही आपल्या आपली सेवा करण्याची संधी आमच्या निलंग्याला, आमच्या भागालाही द्यावी. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून उदगीर काय वेगळं नाही, पण आमच्याही गावाला आमचा पूर्ण वर्ग हा आपल्याशी आपल्या आशीर्वादाने प्रेरणित त्या ठिकाणी होऊ शकतो. शिवाजी महाराज अहमदपूरकर यांच्या तपो अनुष्ठानामध्ये आज एवढा महिनाच नाही, सातत्याने एप्रिल महिन्यापासून आमच्या 25 महिला कार्यरत आहेत आणि 25 महिलांच्या योगदानानं आणि पूर्ण सर्वांच्या सहकार्यानं हा एवढा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. दररोज किती लोक जेवत होते? कमीत कमी रोज पहिल्या सत्रामध्ये 10 ते 15 हजार होते, पण दुसऱ्या सत्रापासून संख्या वाढत गेली, 30-35 हजार 40 हजार पर्यंत गेली. आणि आज जो आलेला होता शेवटचा दिवस मौन मुक्तीचा, आज जी उपस्थिती होती ही उपस्थिती केवळ प्रसादासाठी किंवा आपण आता शेवटचा दिवस आहे आपण जावं यासाठी उपस्थिती नव्हती, की गुरुमाऊलींनी जी 21 दिवस तपो अनुष्ठान केलं, या मौन तपो अनुष्ठान केलं, या तपो अनुष्ठानातून आज गुरुमाऊलींच्या मुखातून आम्हाला कोणता आशीर्वाद मिळतो यासाठी एवढी पब्लिक, एवढे लोक उपस्थित. किती महिलांचं योगदान होतं याच्यामध्ये? 100 महिलांचं योगदान होतं आजपर्यंत. 100 महिलांचं योगदान आणि 50 पुरुषांचं योगदान मेन कार्यरत. त्याच्यानंतर मग आम्हाला सहकार्याला दुसरे 100-100, 200-200 लोक असे आले. सहकार्य ह्या सर्वांनी केलेलं आहे आणि सर्व जनतेला आशीर्वाद दिला की सर्वजण सुखी राहा आणि तुम्ही सुखी राहता असा आशीर्वाद मौलींनी आम्हाला दिले.